कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अमृतरावजी, 50 क्विंटल प्रति एकर घेणारे आपण राज्य पारितोषिक विजेते शेतकरी आहात. कॉटन गुरुच्या संगती खूप वर्षांनी जोडलेले आहात आपण. खूप प्रकल्प संगती राबवले. कॉटन गुरु प्रदर्शन खेतमध्ये आपल्या अमृत पॅटर्नचं अमूल्य योगदान आहे. तर शेतकऱ्यांसाठी ऍक्टिव्हसाठी आपलं काय मार्गदर्शन आहे की कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न मिळवण्याचा फायदा काय आहे? कापसाची शेती आणि सोयाबीनची शेती जर आपण करत आहोत, तर कापसाचा जर आपण विषय घेतला तर काय फायदा होणार आहे? कशाला उत्पन्न वाढवायला पाहिजे? शेतकऱ्यांना तर खूप भीती वाटते की उत्पन्न वाढलं की भाव कमी होणार आहे, तर तसं आहे का? नमस्कार मनेश भाऊ. नमस्कार. हॅलो. नमस्कार. आता आम्ही आणि डागा साहेबांनी बरेचसे काही कार्यक्रम केले, है की नाही? परंतु आपण जर एमपीयू जुटले, शेतकरी एकत्र गट झाले, आम्ही तर नेहमी सांगतो की शेतकरी आणि एकत्र व्हा, गट स्थापन करा. याच्यापासून होणारे फायदे खूप आहेत, कारण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की कापसाची जी व्हेरायटी आहे, एक वान एक गाव एक वान, आपल्याला ते पण राबवू शकतो. आणि दुसरी गोष्ट की मनीष डागाजी, कॉटन गुरु आणि अमृत पॅटर्न या संयुक्त यांनी आपण त्या गावात जिथं आपल्या पद्धतीने त्या जुटलेल्या शेतकरी त्या पद्धतीत तिथं आम्ही कापसाचं खतापासून ते काढणीपर्यंत पश्चात, म्हणजे पेरणीपासून ते काढणीपर्यंत पश्चातपर्यंत आम्ही समजा त्यांना सर्व गोष्टी सांगू. जे काही आतापर्यंत आपण जे पाहतो समजा युट्यूब चॅनल किंवा इतर, समजा फक्त एकच असं अमृत पॅटर्न आहे की त्यात कमी खर्च होऊन उत्पन्न जास्त होते. दुसरी गोष्ट, मनेश भाऊ आहेत, यांच्याकडे एवढी मोठी टीम आहे, त्याच्यातून आपल्याला कापूस विक्रीचं कसं विकायचं, आपल्याला याच्यातून जास्त पैसे मिळून 4 पैसे कसे कमवतील जास्त, याचा पण एमपीयूला फायदा होणार. दुसरी गोष्ट, आज बोंडाळी आहे, बरेचसे निसर्गाच्या एक तर निसर्ग पण आहे, आणि आपण याच्यावर वारंवार त्या एमपीयूला आपण नेहमी सांगेल की आता हा रोग आहे, हे फवारणी करा, नंतर बोंडाळीचं आपण मार्गदर्शन हवं. की एखादा अकस्मात एखादा जर दुसरा एखादा जर रोग आला समजा, तर आपल्या आमच्या या दोघांच्या या माध्यमातून एखादा कृषी विभाग आपण त्याचा उभा करू शकतो. आणि मग ते सोयाबीन असो, कोणते पीक असो, आपण जर एक गाव एक वाहन जर घेतलं तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. खूप खूप धन्यवाद. बरोबर, एकदम बरोबर गोष्ट बोललात अमृतरावजी देशमुख. आपण आपली सीसीआय कडे काही मागणी आहे का तुमच्या वतीने? कारण की कापसामध्ये शेतीचा आपल्या इतका अनुभव मला तरी वाटत नाही महाराष्ट्रात दुसऱ्या कोणत्या शेतकऱ्याला आहे. सीसीआयचे आपल्या सोबत जोडले गेलेले, आपली काय मागणी आहे सीसीआय कडे? सीसीआय कडे एकच मागणी आहे आमच्यावाली की ज्या परिसरात जसं पांढरकवडा, यवतमाळ, आणखी दुसरे एक दोन जिल्हे आहेत की त्याचा कापसाचा पेरा खूपच मोठ्या प्रमाणात असते, आणि काही भागात कापसाचा पेरा खूप कमी आहे. समजा अशाही भागात काही सीसीआयची खरेदी असो किंवा एखाद्या इथं जास्तीत जास्त जर त्याचं ज्या भागात इथं उत्पन्नही जास्त होते, क्वालिटी बी चांगली असते, असं पांढरकवड्यासारखे काही गाव आहेत. आणि मला एक सीसीआयला माध्यमातून एक म्हणायचं आहे की त्या भागात परिसरात त्या कापसाच्या तुलनेनं जास्तीत जास्त खरेदी केंद्र जर सुरू केले आपण समजा, तर ते एक चांगले होईल. दुसरी गोष्ट, आपण पाहतो की बऱ्याचशा जे कापसाचे जे माल आहे समजा, आता मी पाहिलो की बऱ्याचशा जागी व्यापाऱ्याचं अजूनही चालते जास्त, व्यापाऱ्याच्या गाड्या लवकर खाली होते तर, आणि नंतर त्याचा माल पण त्या पद्धतीनं खाली होते. आणि तसं तर चांगला जर आपले शेतकरी जर माल आणत राहिले तर, पण याला खूप त्रास होतो. हे तर असं व्हायला नाही पाहिजे. एक त्यांच्याकडे मागणी आहे आणि पेमेंटचं पण आहे, आणि जे बाकीचं आपण जे पेमेंट काय काय थोडस बरेचसे शेतकऱ्याला काळ पाहावा लागते, तसं लॉकडाऊन मुळे बी थोडस यावर्षी त्रास झालायचा आहे समजा. आणि सीसीआयनं सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत याची खरेदी चालू ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट की आता हे ज्यावेळेस काही आता मागून जे कापूस निघलेला आहे 1200 ते 1400 रुपये, म्हणजे 12 ते 14 रुपये किलो कापसाला खर्च आला, आणि 2200 ते 2300 त्याचा चालला कापसाचे जर मार्केटमध्ये विकतो तर 2200 ते 2300 राहत. तर आपल्याला हे कापूस ठेवायला किंवा त्याचे जे बाकीचे राहिलेला कापूस आहे शेतकऱ्याला परवडणार नाही,
आणि म्हणून काय व्हायला की शेतकऱ्याचं एकतर काय व्हायला की खूप त्रास व्हायला कापूस विकायला शेतकऱ्याला आणि पाहिजे तसा त्या हिशोबाचा भाव नाही मिळायला त्याच्यामुळे मग बाकीचे जे व्यापारी आहेत गावठी व्यापारी आहेत ते पण शेतकऱ्या जोडून माल तर नेतच त्याच्यात पाणी टाकून पण विकत त्याच्यामुळे काय व्हायला की शेतकऱ्यांना त्या जे काय पाणी टाकणारे जे व्यापारी आहेत घरोघर राहणारे यायलाच कापूस द्यायला लोक म्हणून काय व्हायला की जर शेतकऱ्याचा जर चांगला जर माल जर आपण जर खरेदी केली तर नक्कीच मी सांगतो की शेतकऱ्याचा माल खूप चांगला आणि खरेदी जर केली तर खूपच शेतकऱ्याला बी पैसा त्याचा पैसा मिळेल मोबदला मिळेल आणि शिष्याला पण माल चांगला मिळेल. हो नक्कीच बरोबर आहे खूप चांगले सूचना आहे आपले.